वाढीव वीज बिलामुळे नागरिक प्रचंड हैराण असून लोकप्रतिनिधींना जाप विचारण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे नागरिकांना वाढीव वीज बिल आली असल्यानं शिवसेना नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ठाणे महापालिकेचे स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी वागळे येथील महावितरण कार्यालय गाठलं दरम्यान सत्तेत असलो तरी वाढीव वीज बिलाच्या विरोधात आम्ही नागरिकांच्या सोबत असून मीटर कापण्यासाठी कोणी आलं तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिलाय महावितरण कंपनीनं कमी करून सरासरी बिलं द्यावीत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली असून विद्युत बिलाच्या प्रती यावेळी देण्यात आल्या नगरसेवक दीपक वेदकर प्रकाश शिंदे योगेश जानकर उपस्थित होते लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिल आलेल्या ग्राहकांना बिलाची रक्कम कमी करून दिली जाईल आणि त्यांना परतावा दिला जाईल असं आश्वासन काही दिवसांपूर्वी सरकारच्या वतीनं देण्यात आलं होतं मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून ना नागरिकांना वाढीव वीज बिल देण्यात येत आहेत महावितरण कंपनीकडून लॉकडाऊन काळात वाढीव वीज बिलांची आकारणी करून वीज ग्राहकांची पिळवणूक केली जातीय कोरोना काळात महावितरण कंपनीनं एजन्सी नेमली होती त्यांनी अंदाज रिडिंग घेतली आहे तब्बल तीन पट बिलं पाठवण्यात आली असून वाढीव वीज बिलं कमी करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे दरम्यान महावितरण कंपनीनं वेळेवर रिडिंग घेतलं असतं तर वाढीव वीज बिल आली नसती काही नागरिकांनी ऑनलाईन बिलं भरली असून देखील वाढीव वीज बिलं देण्यात आली आहेत त्यामुळे संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनीची असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला राज्यात आम्ही सत्तेत जरी असलो तरी मात्र आमची बांधिलकी जनतेशी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऊर्जा मंत्री नितीन राऊत पालकमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरात लवकर तोडगाकडून जनतेला दिलासा देतील अशी खात्री यावेळी देण्यात आली आहे